आजी ओदोबल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल. मग यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं. मॅप थ्रू आपण समजून घेणार. जेव्हाही तुम्ही कोणत्याही भूगोलाचा अभ्यास करा, राज्याचा करा, भारताचा करा, जगाचा करा, कुठल्याही भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही समोर काय ठेवायचं, मॅप ठेवायचं. मॅप थ्रू जर तुम्ही स्टडी केला ना, मग कधी कधी डायरेक्टली तुम्हाला मॅपवर क्वेश्चन विचारलं जातं. त्यामुळे काय करायचं, मॅप थ्रू स्टडी करायचं, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि जास्त काळासाठी ते तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे, मग भारतामध्ये एकूण किती 28 घटक राज्य, त्यापैकी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, मग भारताचा हा नकाशा, इथे मध्यवर्ती भागामध्ये काय आहे, तर आपलं महाराष्ट्र राज्य. भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये काय, आपलं महाराष्ट्र राज्य. तर बघा, आता महाराष्ट्र राज्याचा स्टडी करतोय आपण, तर तुम्हाला महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहिजे. मग एकोणीसशे बघा, पहिल्यापासून हे महाराष्ट्र राज्य होतं का, नाही. तर महाराष्ट्र राज्य हे केव्हा निर्माण झालं, 1 मे 1960 रोजी. मग त्या अगोदर काय होतं, जर त्या अगोदर काय होतं, तर बघा 1956 मध्ये मुंबई राज्य होते, म्हणजे 1956 पर्यंत काय होते, मुंबई राज्य होते. यामध्ये काय काय होतं, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर कर्नाटक. मग तुम्हाला यावर कसा क्वेश्चन बनतो, तर बघा 1956 पर्यंत कोणते राज्य होते, तर मुंबई राज्य होते. ठीक आहे, त्यानंतर बघा 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक राज्य स्थापन झाले, म्हणजेच दोन भाषा मिळून राज्य निर्माण झालं. तर कोणते दोन राज्य होते, त्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र. ठीक आहे, हे दोन राज्य मिळून काय होते, एक राज्य होते, म्हणजे द्विभाषिक राज्य, म्हणजे दोन भाषा बोलल्या जाणारे राज्य एकत्र होते, म्हणून त्याला काय नाव होतं, द्विभाषिक राज्य. ठीक आहे, त्यानंतर बघा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, म्हणजे गुजरात राज्य वेगळे झाले आणि महाराष्ट्र राज्य वेगळे झाले, म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. तर बघा 1 मे आपण काय करतो, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. त्याचबरोबर 1 मे कामगार दिन. बघा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, 1 मेला आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणूनही साजरा करतो. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. ठीक आहे, तुम्हाला यावर कसा क्वेश्चन विचारला जातो, बघा दिनवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 1 मे रोजी. त्यानंतर महाराष्ट्र दिन 1 मे 1960 रोजी. ठीक आहे, किंवा असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, कंबाईनमध्ये विचारलं गेलं आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली, तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ठीक आहे, आता स्थान बघा, आता स्थान बघितलं तर बघा इथे या प्रकारे पूर्व रेखावृत्त, पूर्व रेखावृत्त, उत्तर अक्षवृत्त, उत्तर अक्षवृत्त. ठीक आहे, यानुसार लक्षात ठेवायचं. बघा पूर्व रेखावृत्त काय दिलेलं आहे तुम्हाला, पूर्व रेखावृत्त दिलेलं आहे 72° 36' पूर्व. त्यानंतर इथे दिले तुम्हाला 80° 54' पूर्व. त्यानंतर बघा उत्तर अक्षवृत्त दिलेलं आहे तुम्हाला 15° 48' आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला 22° 6' उत्तर. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं, मॅप थ्रू जर लक्षात ठेवायचं असं, तर इथे काय पूर्व, इथे काय पूर्व, इथे काय उत्तर, इथे आहे उत्तर. ठीक आहे, इथे बघा 72° 31' पूर्व, 80° 54' पूर्व, त्यानंतर 22° 6' उत्तर, तर 15° 48' उत्तर. ठीक आहे, याप्रमाणे अक्षर होते 20, तर रेखा होते 20. त्यानंतर बघा, आता तुम्हाला दिशा माहिती पाहिजे सर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे, ही काय पूर्व, ही काय पश्चिम, म्हणजे ही पूर्व, ही पश्चिम, दक्षिण, उत्तर. दिशा का माहिती पाहिजे, बघा दिशांवर कसं क्वेश्चन विचारलं जाईल. आता बघा इथेच घ्या, ठीक आहे, महाराष्ट्र राज्याच्या
उत्तरेला कोणते राज्य, म्हणजे उत्तर म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांच्या सीमेला कोणते राज्य आहे, ठीक आहे, यावर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे तर, ठीक आहे, पश्चिमेला कोणतं राज्य ते, यावर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला राज्यसीमा ही माहिती पाहिजे, ठीक आहे, किंवा कोणत्या जिल्ह्याला लागून कोणते राज्य यावरही क्वेश्चन विचारला जातो. मग आता इथे तुम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या तर समजलंय, पण हे तुम्हाला माहित पाहिजे वा ई. मग इथे कसं करेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं, कसं लक्षात ठेवायचं, बघा इथे सेंटरला ई आला पाहिजे, तर वाई आई, वाई आई असं जर येत असल उरलेले नैऋत्य याप्रमाणे दिशा तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आता बघा त्यानंतर बघा पूर्व पश्चिम लांबी, पूर्व पश्चिम लांबी ही झाली तुमची पूर्व पश्चिम लांबी. पूर्व पश्चिम लांबी किती बरं 800 किमी. त्यानंतर उत्तर दक्षिण रुंदी, नंतर उत्तर दक्षिण रुंदी, उत्तर दक्षिण रुंदी 700. त्यानंतर बघा हा एवढा इथून दिसतोय तुम्हाला, हा हा एवढा काय कोकण किनारपट्टी, ठीक आहे, म्हणजे कोकण विभाग आहे, ठीक आहे, प्रशासकीय विभाग आपण बघणार आहोत त्यामधला हा कोकण विभाग आहे. तर हे काय समुद्र किनारा लाभलाय, समुद्र किनारा कोणता समुद्र आहे बरं, अरबी समुद्र, अरबी समुद्र. कोकण किनारपट्टीला किती किमीचा समुद्र किनार लाभलाय, तर 720 किमीचा. मग इथून एवढं कोणत्या जिल्ह्याला किती समुद्र किनार लाभला हे आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर हा पूर्ण टोटल किती आहे 720 किमीचा समुद्र किनारा लाभलाय. त्यानंतर बघा क्षेत्रफळ, आता महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे 307,713. आता त्यामध्ये बघा 307,713 त्यामध्ये तुम्हाला कसा क्वेश्चन विचारला, सो डायरेक्टली तुम्हाला क्षेत्रफळ विचारले जाईल किंवा महाराष्ट्र राज्याचा भारतातून कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, ठीक आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो 3रा क्रमांक. मग तुम्ही म्हणाल पहिला क्रमांक कोणाचा लागतो, तर पहिला क्रमांक लागतो राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, ठीक आहे. आता महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे 307,713. आता मध्य प्रदेश आणि राजस्थान यांचं क्षेत्रफळ जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचा आहे कारण डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. पहिले तर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, ठीक आहे, राजस्थान मध्य प्रदेश. म्हणजे आता तुम्हाला क्रम विचारला जातो किंवा डायरेक्टली असा क्वेश्चन विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो भारतातून क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक लागतो राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ठीक आहे. तर भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने 9.36% काय व्यापलेला आहे यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 9.36% भारताचा भाग महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे दिशा तुम्हाला समजलाय. आता इथे बघा पूर्वेला काय मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्यानंतर आग्नेयला तेलंगणा, कर्नाटक, गोवा, इथे पूर्ण अरबी समुद्र म्हणजे हा पूर्ण भाग अरबी समुद्राचा आहे. त्यानंतर बघा इथे गुजरात, दादर नगर हवेली, दीव, दमण, आणि इथे वरती काय मध्य प्रदेश, आणि इथेही काय मध्य प्रदेश, म्हणजे सर्वात जास्त भाग कोणी व्यापलेला आहे तर मध्य प्रदेशने. सर्वात जास्त सीमा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची लागलेली आहे तर मध्य प्रदेशची लागलेली. बघा यावर क्वेश्चन विचारला जातो तर सगळ्यात जास्त सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची महाराष्ट्र राज्याला लागले, मध्य प्रदेश राज्याची. पूर्ण हा एवढा भाग काय मध्य प्रदेश राज्याने व्यापलेला आहे, ठीक आहे. या प्रकारे आज आपल्याला चरित्र संपलं. या प्रकारे आपण काय करणार आहोत, सर्व टॉपिक व्यवस्थितरित्या मॅप थ्रू व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जसे शेअर करा. थँक्यू.